चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कार्यकाळ हा 2017 संपला. बँकेची निवडणूक 2012 झाली आणि 2000 संपल्यानंतरही आज 2022 चालू आहे. 10 वर्षापासून बँकेच्या निवडणुका झाल्या नाही आणि फरवरी 2021 सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की ज्या ठिकाणी कार्यकाळ संपलेला आहे त्या ठिकाणी प्रशासक नेमून तिथे निवडणुका घेण्यात याव्या आणि त्या पद्धतीचं प्रशासकाची नियुक्ती झाली नाही आणि निवडणुका झाल्या नाही या संदर्भामध्ये संसदेमध्ये आवाज उठवला आणि तिथे ज्या सीओवरती जो मुख्याधिकारी आहे त्याच्यावरती ऑलरेडी 400-2 दाखल असताना चुकीच्या पद्धतीने त्याची नियुक्ती त्या बँकेवरती झालेली आहे मुख्याधिकारी म्हणून आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे. मी शेतकऱ्याची बँक असताना पोटकलमामध्ये बदल करणं हे पुष्कळशा गोष्टी अशा आहे की ज्याच्यापासून स्थानिक तिथले शेतकरी मतदार होऊ शकत नाही, तिथले स्थानिक शेतकरी हे निवडणूक लढू शकत नाही, अशा विविध घटना तिथे पाहायला मिळाल्या. त्याच्यामुळे सीओवरती कठोर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये मी संसदेमध्ये प्रश्न उचलला. त्या संदर्भात त्याची दखल घेत आदरणीय अमित शाह जे सहकार मंत्री आहे, गृहमंत्री आहे, त्यांनी बोलावून घेतलं आणि मीटिंग घेतली. कोण पाठीशी घालतंय का सीओना तिथं? शिओंना हा काही संचालक मंडळ जे आहे, संचालक मंडळातले काही अपक्ष जे आहे की ते लोक त्याच्या पाठीशी घातल्यामुळे आणि शासनाला चुकीची माहिती दिली, म्हणजे सहकार मंत्र्याला चुकीची माहिती दिली, जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला चुकीची माहिती दिली, सहकार सचिवाला चुकीची माहिती दिली. जेव्हा की ही पदभरतीची प्रक्रिया होऊ शकत नाही अशा वेळेस सुद्धा त्यांना चुकीची माहिती देऊन ती पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करायचा त्यांनी धाडस केलेला. त्या संदर्भामध्ये त्यांनी आता स्थगिती सुद्धा दिलेली. पण याला काँग्रेसमधला अंतर्गत वाद म्हणायचा का, विजय वडेट्टीवार आणि तुमच्यातला? नाही नाही, पालकमंत्री म्हणून ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, आम्ही ते मोठ्या भावाप्रमाणे आहे, तो प्रश्नच येत नाही की आमच्यात वाद हा नाही आहे. हा ऍक्च्युली शेतकऱ्याची बँक असल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा या संदर्भामध्ये तो खऱ्या अर्थानं तिथं जो सीओ आहे हाच एक त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्हा बँकेमध्ये सगळी घोळ करून राहिलेला आहे. त्या संदर्भामध्ये हा विषय आहे.